नमस्कार। उन्हाळी सोयाबीनवरती आपण तिसरी फवारणी करत असताना कुठल्या औषधांचा वापर करावा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। समोर स्क्रीनवरती पहा, एक सोयाबीनचं आपण धाड घेतलेलं आहे। त्याला खोडकिडीचा काय प्रादुर्भाव आहे का आपण ते तपासून पाहण्याचा प्रयत्न करतोय। वरल्या साईडला पाने पिवळी पडली आहेत, ते मोजॅकमुळेसुद्धा व्हायरसमुळेसुद्धा पिवळी पडतात, पण जर खोड कुजला असेल मधून तर त्यामुळेसुद्धा हे पिवळी पडतात। तर या याच्यावरती अटॅक तर आहेच, परंतु खोड आळीचा सुद्धा याच्यावर प्रादुर्भाव झालेला आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता। तर या अनुषंगानं आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये काय फवारणी, कुठल्या औषधं करायचे आहेत, आपण ते समजून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू। म्हणजे इतकं नियंत्रण करूनसुद्धा खोडाळीचा प्रादुर्भाव आलेला आहे, म्हणजे आपणाला इतक्या व्यवस्थापनामध्ये आणखीन काय चुकलं हे सुद्धा तपासावं लागेल। खोडाळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण नियंत्रण केलं होतं, परंतु काही पहा खोडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहेच। तर ही अशा प्रकारचे दोन पिवळी पानाचे पडतात, हे एकतर बुरशीचा अटॅक असतो आणि ही खोडाळीचा। आता शेवटी बुरशीसुद्धा कीटकामुळेच पडत असते, तर हे पाहून घ्या अशा पद्धतीनं। तर मित्रांनो, हे पाहून घ्या, आपण काही वाळलेलं पान या सेट ही फवारणी आपण करतो आहे। त्यानंतर फवारणी चालू आहे का, आपणाला ह्या रानामध्ये आणखीन कुठं कुठं जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करू। आता बघा, हे पहा, हे अटॅक आहे मोजॅकचा, ह्याच्यामध्ये खोडाळीचा प्रॉब्लेम नाही आहे, हे लालसर पिवळसर पडले बघा, हे पिवळसर आहे, तर मोजॅकचा अटॅक आहे। आता हे जे आहे हा सुद्धा मोजॅकचाच अटॅक आहे, म्हणजे बुरशीचा असा अटॅक आहे। त्यानंतर आता हे माझ्या शेतामध्ये तेवढं फार मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे, तुरळीक तुरळीकच दिसतं आहे, पण त्याचं योग्य वेळी नियंत्रण होणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर हे पाहू शकता असं कुठं कुठं दिसतं आहे, म्हणजे पूर्णपूर्ण रानाचा चेक केला तर पूर्ण रानामध्ये ही परिस्थिती नाही आहे। तर ह्याला आधी पूर्णपणे हे जे मी ओलं करून घेतलं, कारण पुन्हा पुढे 4-5 दिवस आपल्याला पाणी द्यायला जमत नाही। बऱ्याच लोकांचं पाणी स्प्रिंकलरवर असतं, जमिनीवरून पाणी असेल तर काय अडचण नाही आहे चला, परंतु जर तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी द्यार असाल तर वरून पाणी देता येत नाही। त्याच्यामुळं आधी ओलं करून घ्यायचं आहे, पूर्णपणे व्यवस्थितपणे आपल्याला अपेक्षेप्रमाणे ओलं झाल्याच्या नंतरच फवारणी करायची, जेणेकरून पुढील 4-5 दिवस आपण पाणी जर नाही दिलं तरी चालू शकेल। तर हे कुठं कुठं आता काही लोकांच्या सोयाबीनवरती, आता हे माझ्यामध्ये सुद्धा हे पहा काही अशा पद्धतीनं पानं कातरलेली आहेत। तर ही जी पांढरी म्हणजे घोडे असतात बघा किडे, आता ह्याच्यावर बघा तुम्ही काही आळी दिसते का पहा, पूर्ण रानामध्ये हिंडतो आहे मी, ही मला पहिली आळी दिसली आहे, म्हणजे आळ्यासुद्धा आहेत म्हणायला हरकत नाही आहे। आता ह्याचं काय कशा पद्धतीने नियंत्रण होऊ शकतं आहे पाहू। आपण आज फवारणी करतो आहे, ही माझी तिसरी फवारणी आहे, तर ह्या सर्व प्रॉब्लेमला गृहित धरून मी ही तिसरी फवारणी करतो आहे। जमलं तर मी लगेच उद्याला एक ॲडिशनल म्हणून तिसरीच त्याला म्हणता येईल, नेवांत चौथी फवारणी होते, पण तिसऱ्या फवारणीचाच पार्ट जे एका ठिकाणी मिसळून औषधं घालायची ती मी दोन पार्टमध्ये करायचं असं माझं नियोजन चाललेलं आहे। आता हे पहा तुम्ही, हे अतिशय अल्प प्रमाणात आहे, पण हे झाडं जर मी उपसून नाही काढले तर काय होईल, ते काढायचं लागतील मला, अन्यथा मग हे व्हायरस असल्यामुळं इतरसुद्धा पिकावरती ह्याचा अटॅक येऊ शकतो। तर काय एका ठिकाणी मग असं वाळून गेलं आहे, ही बुरशीच आहे, म्हणजे बुरशीनाशकाचा आपण वापर केला तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये आता हे पानं या पद्धतीने पानं दिसतात। तर ह्या सर्वच ह्याच्यावरती आता मी काय फवारणी केली हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय, पण त्यासोबतच अगदी जे जे काय आपल्याला दिसतं इथं, आता मी तुम्हाला सोयाबीनवरती माझ्या दाखवलं,
हे सर्व प्रॉब्लमसाठी आपण काय काय फवारू शकतो, कुठले औषध फवारू शकतो, कुण्या त्यामध्ये कुठले कंटेंट असतात, आपण त्या सर्व गोष्टींचा उलगडा लगेच पाहून घेऊ। हे मी आता फक्त माझ्या रानामधली परिस्थिती काय तुम्हाला दाखवली, अगदी कोणाचा काही कोणाचा काही अशा पद्धतीनेच प्रॉब्लेम असणार आहे। आता हे पान बघा, असे सुद्धा पान असतील तर हा एक प्रकारचा रोग आहे, पण हा किडीमुळेच होतो। तर माझ्या शेतामध्ये मी जी फवारणी केली ती आपण पाहूया, जी आज माझी फवारणी चालू आहे ती फक्त अर्धे औषध आज वापरतो, बाकीचे औषध मी उद्या वापरणार आहे। याच्यामध्ये फुलांची चांगली वाढ होईल म्हणून हे औषध वापरले मी, फूल मोठ्या प्रमाणात लागावेत, कीटकनाशक। तर मी एक हे कीटकनाशक वापरलं आहे, हे ग्लोइट आहे, हे ग्लोइट आहे बुरशीनाशक कीटकनाशक, एक कीटकनाशक एक बुरशीनाशक, हे तिसरं आहे फुलांची वाढ होण्यासाठी, याला बुस्टर म्हणू सुद्धा म्हणू शकतो आपण। तर कीटकनाशकांचं जे आहे ते 10 ग्रामपर्यंत मी कीटकनाशक वापरलं आहे, त्यानंतर बुरशीनाशक वापरलं आहे 20 ml, आणि जे बुस्टर आहे म्हणजे फुलासाठी आहे ते वापरले 50 ml। अशा प्रमाणामध्ये 15 लिटर पाण्याला मी वापरून माझ्या शेतामध्ये ह्याची फवारणी केलेली आहे। यावेळी व्हिडिओमध्ये जे जे काही मी कीड रोग दाखवले त्या सर्वांवरील उपाय, अगदी आपण कुठले कुठले औषधं वापरू शकतो, किती प्रमाणात वापरू शकतो, याचा एक वेगळा व्हिडिओ मी लागलीच काही 1-2 दिवसामध्ये चॅनलवरती टाकणार आहे। तर मी माझ्या शेतामध्ये काय फवारणी केली ते दाखवण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केला, काय सोयाबीनवरती ते अटॅक आहे ते पण दाखवला, आणि ह्या अटॅकवरती आपण इतर कुठले औषधं वापरू शकतो ते पण मी आपणाला दाखवणार आहे। त्याच्यानंतर लागली 2 दिवसामध्ये जी माझी 3-4 फवारणी होणार आहे त्याच्यामध्ये कुठलं औषध घेतो आहे ते सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।